नमस्कार मित्रांनो बी एड्युकेटच्या वतीने या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे एम एच लॉ सीई टी फाईव्ह इयर्स म्हणजे महाराष्ट्र पाच वर्षीय विधी परीक्षा नेमकी केव्हा होणार आहे कधी होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण की काय मित्रांनो जोपर्यंत परीक्षेची तारीख आपल्या समोर येत नाही तोपर्यंत अभ्यासाला काय मन सुद्धा लागत नाही खरं आहे का खोटं खरं आहे ना मित्रांनो नेमकी जर डेट आपल्याला माहीत पडली की भाऊ एप्रिल महिन्यात वीस तारखेला जर परीक्षा होणार आहे तर मी काय करणार आहे मी माझी योजना जी आहे ते आजच बनवायला सुरू आहे बरोबर म्हणजेच आपला जे प्लॅन आहे ते आजच बनवायला सुरू करणार की बाबा एवढे महिने राहिले आहेत आणि या महिन्यामध्ये माझं जे प्रिपरेशन आहे ते या या हिशोबाने असणार आहे मी काय करणार आहे लिगल ॲप्टिट्यूड जे आहे विधी त्याच्यावर एवढं अभ्यास करणार आहे एका महिन्यात त्यानंतर तर्कवितर्क म्हणजेच आपलं लॉजिकल रिजनिंग त्याला मी एका महिन्यामध्ये संपूर्ण करून टाकणार आहे नेमकं होतं काय आपण प्लॅन बनवतो पण ते अमल होत नाही तर मित्रांनो स्ट्रॅटेजी काय हवी ह्याच्याबद्दल पण आपण एक व्हिडिओमध्ये बोलणार आहोत इन डिटेल त्यासाठी तुम्हाला काय आहे चॅनलला चा? सबस्क्राईब करून आहे एक इन डिटेल स्ट्रॅटेजी व्हिडिओ येणार आहे मराठीमध्येच की कसं आपल्याला एकशे वीस पर्यंत आहे तर जर प्रिपरेशन चालू नाही केलं असेल मित्रांनो आजच प्रिपरेशन करून घ्या जे पण तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही आमच्या सेंटरवर भेट देऊ शकता डोंबिवली घाटकोपर किंवा दादरमध्ये आणि जर तुम्ही पॅन इंडिया स्टुडंट असाल किंवा लांब राहत असाल मुंबईमध्ये नसाल तर तुम्ही एट थ्री एट थ्री एट वन एट 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 एट, 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 एट या नंबरवर कॉल करू शकता आणि तुमचे जेवढेही प्रश्न आहेत ते सगळे सॉल्व्ह करू शकता मित्रांनो तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह सुद्धा जॉईन करू शकता तुम्ही क्लासरूम प्रिपरेशन सुद्धा करू शकता रेकॉर्डेड लेक्चर जर हवेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता टेस्ट सिरीज आणि मॉक टेस्ट मॉक टेस्ट म्हणजे तुमचं जे लॉ फाईव्ह इयर्सची परीक्षा आहे ते एकाएक तुमच्या समोर असणार आहे म्हणजेच तसाच तसा, तसा, तसा तुम्हाला तो पेपर सुद्धा भेटणार आहे ते ऑनलाईन असणार आहे ह्यानी काय होणार आहे की तुम्हाला अनुभव येईल की हा बाबा लॉ फाईव्ह इयर्सची परीक्षा ह्याप्रमाणे होत असते तर तुम्हाला काय करायचं मॉक सुद्धा द्यायची आणि जर तुम्हाला मॉक फ्री पाहिजे मित्रांनो आताच आमचा ॲप डाउनलोड करून घ्या त्यामध्ये तुम्हाला एक फ्री मॉकसुद्धा भेटणार आहे ठीक आहे मराठीमधून खूप सारे रिसोर्सेस तुम्हाला भेटणार आहे काही व्हिडिओज भेटणार आहे काही कंटेंट भेटणार आहे ते एकदम फ्री आहेत ते पाहून घ्या आणि नंतर तुम्ही ठरवा की आपल्याला प्रिपरेशन कसं करायचं आहे तुम्ही बुकसुद्धा ऑर्डर करू शकता किंवा ई सुद्धा घेऊ शकता तुम्ही जर एखादी परीक्षेसाठी तयारी करतायत तर तुम्हाला जी डी वॅट पी आयचं प्रिपरेशन सुद्धा भेटणार आहे पण इथे आपण जे पाहतोय ते एम एच लॉ सिटीबद्दल पाहतोय तर मित्रांनो फ्री काउन्सलिंग सेशन आहे तुमच्यासाठी या सेंटरवर वर व्हिजिट करा तुम्हाला हे सगळे फीचर्स भेटणार आहेत डाऊट क्लास असतील मेंटरशिप असतील गायडन्स भेटतील मोटिवेशन असणार आणि तुम्हाला जे कॅपराउंड आहे नेमकं काय असतो कसं ऍडमिशन घ्यायचं आहे त्या टॉप कॉलेजला कसं गाठायचं आहे सुद्धा तुम्हाला मदत भेटणार आहे आणि तुमची जी बॅच असणार आहे ती सेपरेट बॅच असणार आहे यामध्ये फक्त एम एच लॉ सीईटीचेच स्टुडंट असणार आहे म्हणजे तुम्ही जर लॉ ची तयारी करतायत फाईव्ह ची तर फक्त तेच स्टुडंट असणार आहे यामध्ये कोणतेही दुसरे स्टुडंट मिक्स नसणार आहे तर जे पण डाउट असतील आत्ताच सॉल्व्ह करून घ्या कारण की प्रिपरेशनचं वेल मित्रांनो असंच संपून जाईल आणि नंतर आपल्याला वाटणार अरे बाबा एक्झाम तर लवकरच आली तर मित्रांनो प्रत्येक अपडेट आणि नोटिफिकेशनसाठी तुम्हाला काय करायचं आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या युट्यूबवर फॉलो करा, करा। फेसबुकवर इन्स्टा किंवा टेलिग्रामवर सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता तर आता आपण पाहूया की परीक्षेचा ट्रेन नेमकं चालतो कसं प्रत्येक वर्षी जी तुमची परीक्षा आहे ती नेमकी कधी होते मित्रांनो दोन हजार एकोणीस साली जी परीक्षा होती एकदम राईट टाईमवर होती बघा अठ्ठावीस जानेवारीपासून अठरा मार्चपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होता आणि त्यानंतर दहा एप्रिलला तुमचा ॲडमिट कार्ड आला एक्झाम म्हणलं तरी एक महिन्याचा गॅप होता एकवीस एप्रिलला तुमची एक्झाम झाली होती आणि त्यानंतर जे रिझल्ट होता ते तेरा मईला रिझल्ट येऊन गेलतात हा जो प्रोसेस होता ना मित्रांनो हा एकदम राईट टाईमवर होता पण नेमकं काय झालं कोविडमुळे दोन हजार वीसमध्ये जे तुमची परीक्षा मे मध्ये व्हायची होती ती झाली अठ्ठावीस नोव्हेंबरला म्हणजे खूप उशीर झाला नाही का आणि ह्या उशिरामुळे काय झालं की दोन हजार एकवीसची ची पण परीक्षा ऑक्टोबरमध्ये झाली दोन हजार बावीसची ची पण परीक्षा सप्टेंबरमध्ये झाली आणि आता गाडी बरोबर लाईनवर आली आहे मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जी तुमची परीक्षा झाली आहे ती वीस एप्रिलला झाली आहे आणि ह्यांनी काय केलं रजिस्ट्रेशन प्रोसेस साठी फक्त बावीस दिवस दिले तुम्हाला पहिला तुम्हाला दहा दिवस दिले नंतर आठ दिवस वाढवले नंतर परत चार दिवस वाढवले आता ह्यांनी पण काय केलंय कारण आपलीच परीक्षा खूप उशिरा होतीये ना आणि सगळं अकॅडमिक इयर टाईमवर व्हावं हो। तर आता सीईटी सीलनी काय केलंय की वीस एप्रिलला परीक्षा घेऊन एकवीस मेला तुमचा लगेच रिझल्ट पण देऊन टाकला आणि जे प्रवेशपत्र होतं ते फक्त पाच दिवस अगोदर तुमच्या हातात आले आता इथे जेवढे पण स्टुडंटने तयारी केली असेल त्यांनी सुद्धा राईट टाईमवर केली असेल त्यांच्या पण मनात हेच असेल की बाबा सप्टेंबरला एक्झाम झाली आहे यावेळेस पण बघू आपण ऑगस्टमध्ये होते की काय उशिरा होईल आपण प्रिपरेशन नंतर करूया नाही मित्रांनो मेन काय होतो माहिती आहे का जर तुमच्या डोक्यात एकदा तारीख बसली ना आता इथं जर तुम्ही अकरा सप्टेंबर बघितली आणि नंतर बघितलं की अरे बाबा ऑगस्टमध्ये होईल त्यांनी काय होतं आपलं प्लॅनिंग जे आहे ना ते तसेच होऊन जाते कारण तारीख हवीच मोटिवेशन नेमकं कुठून येईल तारीख हवी तर तारीखसाठी आपण काय केलं मित्रांनो हे बघा दोन हजार चोवीसची जर तारीख असणार आहे ना जानेवारीपासून तुम्ही बघून घ्या की रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होऊन जाईल समजा अकॅडमिक इयर थोडासा जर उशीर चालू केला या वर्षाप्रमाणेच म्हणजे परीक्षा तर बरोबर झाली पण कॅप राऊंडचं जे प्रोसेस आहे त्याला थोडी वेळ लागलीच आता सप्टेंबर चालू आहे आणि या वर्षीचे जेवढे पण ॲडमिशन झाले दोन हजार तेवीसचे ते आत्ता ॲडमिशन घेत आहेत तसंच जर प्रोसेस झालं तर तुम्ही विचार करा की फेब्रुवारीपर्यंत तर चालूच होईल मार्च एप्रिलपर्यंत तुमचा प्रोसेस असणार आहे दहा एप्रिल किंवा पंधरा एप्रिलपर्यंत तुमच्या हातात प्रवेशपत्र येईल त्यानंतर पंधरा ते वीस ही तारीख नेमकी लक्षात घेऊन ठेवा मित्रांनो पंधरा ते वीस एप्रिल पुढच्या वर्षी या तारखेला तुमची परीक्षा होणारच आहे आणि एका महिन्याच्या आत तुमचा रिझल्ट येणार आहे आणि जी कॉलेज चालू होणार ना ती ऑगस्ट महिन्यापासून तुमची कॉलेज चालू पण होऊन जाईल ऑगस्ट फर्स्ट वीकपासनं पण त्यांच्या मनात काय आहे की आपण जुलैपासून अकॅडमिक इयर स्टार्ट करायचं आहे तर जर जुलैपासून पण चालू केली तर परीक्षा समजा पंधरा एप्रिलला होऊन जाईल आणि मेच्या पाच तारखेला तुमचा रिझल्ट पण येईल आणि लगेच जुलैपर्यंत तुमचे ॲडमिशन प्रोसेस संपूर्ण होऊन जाईल तर मित्रांनो मेन कारण हाच आहे की आपल्याला एक तारीख हवी एकदा सर आम्हाला सांगून टाका की बाबा तारीख वीस एप्रिल असणार आहे चला मी आता तुम्हाला म्हणतोच वीस एप्रिल दोन हजार चोवीस हे लक्षात ठेवा आणि आत्तापासूनच प्रिपरेशन चालू करून घ्या मित्रांनो जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि जर प्रिपरेशन करायचं आहे तर सिम्पल आहे मित्रांनो तुम्हाला फक्त ॲप डाउनलोड करायचं आहे त्यामध्ये फ्री मॉक आहे ती मॉक अटेंड करा फ्री रिसोर्सेस आहे ते पण मराठीमध्ये ते पण अटेंड करा आणि तुमचं जे प्रिपरेशन आहे ते सुद्धा मराठीमध्येच होणार आहे तर मित्रांनो आत्ताच कॉल करा या नंबरवर आणि तुमचे जेवढे डाऊट असतील ते विचारून घ्या असेच काहीतरी अपडेट्स नोटिफिकेशन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हवीत तर फॉलो करा आम्हाला टेलिग्राम युट्यूब फेसबुक आणि वर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र